बजरंगदल बजरंगदल मतलब भैया की रक्षा कौन करेगा? बजरंगदल करेगा। बजरंगदल बजरंगदल जय श्री राम जय श्री राम। हनुमान चालीसा को पठन करें। बजरंगदल बजरंगे बजरंगे सौगंध राम की कहते मंदिर भव्य बनाए राम जी चले ना हनुमान के बिना हर दुनिया चले ना श्री राम के बिना राम जी चले ना हनुमान के बिना सीता हरण की कहानी सुनो सीता हरण की कहानी सुनो सीता मिले न प्रभु राम के बिना हर सीता मिले न प्रभु राम के बिना हर पता चले न हनुमान के बिना पता चले न हनुमान के बिना हर दुनिया चले न श्री राम के बिना बोलनी बजरंग दल जिल्हा सहसंयोजक बजरंग दल ही ईश्वरीय संघटना आहे आणि काँग्रेस पक्ष हा त्यांचं सरकार आलं तर बंदी करतो म्हणले बजरंग दल हा हिंदुत्वाचं काम करतो हिंदू धर्म म्हणजे हा शरीर आहे बजरंग दल हा शरीराचा आत्मा आहे तर काँग्रेस पक्ष या शरीराला पूर्ण संपवण्याचा प्रयत्न करीत आहे हिंदू धर्म संपवण्याचा प्रयत्न करीत आहे काँग्रेस पक्षाला याद राखा तुम्ही प्रभू रामचंद्रांना काल्पनिक म्हणला तुमचे 400 खासदारचे 40 खासदार आले आज प्रभू रामचंद्राचे परमभक्त भगवान हनुमंताच्याला तुम्ही त्या ईश्वरी संघटनेला नावाला तुम्ही बंदी घालतो म्हणा लागला तुमचे पुढच्या 2024 इलेक्शनला 400 खासदार येणार नाहीत हे ध्यानात ठेवा आणि अजून एक ध्यानात ठेवा बजरंग दल हे पूर्ण जगामध्ये भारतामध्ये आहे आम्ही आता हे ठरवणार प्रयत्न करणार 100% या भारत देशामध्ये काँग्रेस पक्षाचा एकही नगरसेवक निवडून येणार देणार नाही जय श्री राम भारत माता की जय श्री राम। संजय कुमार जमादार विश्व हिंदू परिषद बजरंग दल जिल्हा मंत्री विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल ही राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय संघटना आहे आणि काँग्रेसला कर्नाटकाच्या त्या मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी PFI जी तुलना केलेली आहे विश्व हिंदू परिषद असेल बजरंग दल असेल ही राष्ट्रभक्ती जागृत करणारी संघटना आहे जर एखाद्या आतंकवादी संघटनेशी याची तुलना जर काँग्रेस पक्षाला करून त्यांचं राजकीय पोळे भाजून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर ते विसरा लागलेत की भारताबरोबरच जगातल्या 86 देशामध्ये हे संघटन काम करत आहे फक्त कर्नाटकात करत नाही कर्नाटकामध्ये जर त्यांनी बंदी घालून आहे ना आमचं काही वाकडं जर करायचं त्यांचा विचार असेल तर आमचं काही वाकडं होऊ शकत नाही ते भारतात सोडा भारताच्या बाहेरच्या 86 देशांमध्ये जे काम चाललंय बजरंग दलाचं विश्व हिंदू परिषदाचं ते कसं कप बंद करणार आहेत ते पहिल्यांदा त्याचा विचार करावा आणि नंतर ना त्यांनी हे बंदीची भाषा करावी कर्नाटका तर ते सरकार निवडून येणारच नाही आणि ह्याच्या पुढे भारतातल्या कुठल्याही भागामध्ये जर काँग्रेस याच पद्धतीचं जर राजकारण करत असेल तर त्यांना बजरंग दलची आणि विश्व हिंदू परिषदेची जी ताकद आहे ते आम्ही नक्कीच दाखवून देऊ जय श्रीराम।